लोकस्वराज्य आंदोलन संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. उमरी तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधव व महिलांनी या बैठकीला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या बैठकीत प्रमुख मार्गदर्शक लोकस्वराज्य आंदोलनचे प्रदेश उपाध्यक्ष व्ही जी डोईवाड, जिल्हाध्यक्ष पंडितराव वाघमारे, शेषराव रोडेसर, पिंगळे सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डोईवाड यांनी लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेच्या कार्यकर्त्यांची काही निवड करण्यात आली. लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीचा प्रचार जोमाने करावे, माननीय श्रद्धेय माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी जे कोणताही उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे आपली ताकदपणाला लावून त्या उमेदवाराला भरघोस मतांनी कशा पद्धतीने निवडून आणता येईल असे कार्यकर्त्यांना सांगितले. तर या बैठकीला उमरी तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधव हे शेकडो उपस्थित होते. पण मताची ताकद मोठ्या प्रमाणे समाजातील सुशिक्षित कार्यकर्त्यांनी मताचं मूल्य ओळखून त्या मताचं कुठेही दुसरीकडे त्याचा वापर न करता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या निशाणीवर मताचा वापर करून येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करावा असं आव्हान आणि असा निश्चय आज या बैठकीमध्ये ठरलेला आहे. तिला लोकसभेचे आंदोलन उमरी तालुका शाखा काम केलेलं आहे, त्याच्यापेक्षा 2 पावलं समोर जाऊन उद्याच्या विधानसभेला जे बी बाळासाहेब आंबेडकरांनी आणि भरांडे सरांनी या उमेदवाराची घोषणा करतील त्या उमेदवाराच्या पाठीमागं ताकदीनं लोकसभेचे आंदोलनाची टीम या उमरी तालुक्यामध्ये काम करेल, अर्थात नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करणार आहे अशा प्रकारचं अभिवचन इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेले आहे. लोकसभेचे आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा प्रतिनिधी कैलास सूर्यवंशी सह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.